राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पुन्हा छापे पडले आहेत. या दरम्यान कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातलेला आहे. तिथली थेट दृश्य आहेत. कार्यकर्ते राडा करत आहेत. पोलीस इथला सगळा गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी 7 सुमारालाच ईडीनं छापे मारलेले आहेत. गेल्या 1.5 महिन्यात दुसऱ्यांदा ही छापेमारी केलेली आहे. ही थेट दृश्य आहेत. कागलमधली Zee24 हे एक्सक्लुझिव्ह दृश्य. कोल्हापुरातल्या कागलमधल्या हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हसन मुश्रीफ यांचे समर्थक त्यांच्या घरापुढे जमलेले आहेत. हसन मुश्रीफ स्वतः 7 इथे दाखल होणार होते, मात्र ते अजूनही आलेले नाही आहेत. आत्ता मात्र कार्यकर्त्यांनी गराडा घातलेला आहे घराला आणि याच कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. सकाळी 7 ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरात जवळपास 10 गाड्यांमध्ये हे ईडीचे अधिकारी या ठिकाणी आले. या ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून केली जाते. काही वेळापूर्वी आपण या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा जाणून घेतल्या होत्या. भाजप सरकारचा निषेध या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. हसन मुश्रीफ हे निर्दोष आहेत, त्यांना त्रास का दिला जातोय असा सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आलेला आहे. तर सध्या त्यांच्या घरात हसन मुश्रीफ यांच्या पत्नी आणि नातवंड असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र स्वतः हसन मुश्रीफ हे आज सकाळी इथे दाखल होणार होते, अजून तरी ते आल्याची माहिती नाही आहे. सध्या तरी त्यांच्या घरापुढे कार्यकर्ते आणि पोलिसांचा गराडा आहे. कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत, संताप व्यक्त करत आहेत. पोलिसांनी या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झालेली आहे. आपण पाहतो की पोलिसांनी मागून कडक करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला कार्यकर्त्यांना पुढे ढकलण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेला आपण पाहतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झालेली आहे. सकाळपासूनच आपण पाहतो हसन मुश्रीफांच्या घरासमोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झालेले आहेत. सकाळी 7:15 ही ईडीची कारवाई सुरू झालेली आहे. अद्यापपर्यंत ही कारवाई सुरू आहे, त्यामुळेच आपण पाहतोय या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कार्यकर्ता मला सांग की धक्काबुक्की या ठिकाणी होते, नेमकं काय होत आहे? कारण मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले म्हणून घडतंय. कार्यकर्ते साहेब आक्रमक झालेले आहेत, पोलिसांची भूमिका इथे चुकलेली आहे. कार्यकर्ते शांतपणे आतापर्यंत 3 वेळा छापा पडलेला आहे आमदार साहेबांच्यावर, तरी सुद्धा कार्यकर्ते शांतपणे घेतलेले आहेत. पण हा कार्यकर्त्यांचा उद्रेक आता साहेब लवकरच होईल, कार्यकर्ते बसणार नाही जाता अजिबात. कार्यकर्त्यांचा हा उद्रेक आहे, त्यामुळे पोलीस दलानं या ठिकाणी शांततेची भूमिका घ्यावी अशा प्रकारची मागणी आहे. कारण आपण पाहतो की आम्ही आमचं काम करतोय, आम्ही निषेध करतोय, आम्ही घोषणा देतोय, दुसरं काही करत नाही, असं असताना पोलीस बळाचा वापर करून आम्हाला दडपण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही ऐकणार नाही अशा प्रकारची भूमिका आहे. एकूणच आपण पाहतो की कागलमधील हसन मुश्रीफ यांचं हेच घर आहे, ज्या ठिकाणी ईडीचे अधिकारी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. तब्बल 10 गाड्यांमधून हे ईडीचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. कारवाई सुरू आहे. आपण पाहतो कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी शंखनाद करत आहेत, ईडीच्या कारवाईचा विरोध करत आहेत, त्याचबरोबर क्रीड सोमय्यांचा विरोध करत आहेत, भाजप सरकारचा विरोध करत आहेत. आणि आपण पाहतोय की दृश्य हसन मुश्रीफ यांच्या घरासमोरचे आहेत, की कशा प्रकारचं तणावाचं वातावरण या ठिकाणी आहे. खर तर भाषण करून या ठिकाणी यापूर्वी झालेल्या कारवाईमध्ये नेमकं काय झालं हे उजेडात तुम्ही आणलेलं नाही आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही कारवाई करताय. घरापुढे कार्यकर्ते जमलेत, संतापले आहेत. कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी केली जाते. या कारवाईचा निषेध या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. विकासाचा ध्यास म्हणजे 24 तास.